नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी बातमी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मराठा समाजाची फसवणूक केल्या असल्याचा गंभीर आणि खळबजनक आरोप काँग्रेसचे नेते आणि राज्याचे विरोधी नेते विजय वडट्टीवार यांनी केला आहे मात्र त्यांच्या या आरोपामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाले असून विरोधी पक्ष आणि सरकार पुन्हा एकदा आमने सामने आहे दरम्यान नुकतंच प्रसारमाध्यमांशी बोलत असताना विरोधी पक्षनेते विजय वडट्टीवार यांनी मराठा आरक्षणाला आमचा कुठल्याही प्रकारचा विरोध नाहीये मात्र मराठा समाजांना ओबीसीच्या प्रवर्गातून ओबीसीच्या कोटातून आरक्षण देऊन कारण ऑलरेडी ओबीसी प्रवर्गात साडेतीनशे जाती आहेत त्यामुळेच आमची सुप्तपणे इच्छा आहे की ओबीसी समाजावरती अन्याय न होता आमच्या मराठा समाजाला आरक्षण द्यावं मराठा आरक्षणाला आमचा कुठल्याही प्रकारचा विरोध नाही मात्र राज्यातील हे शिंदे फडणवीस सरकार मराठ्यांना खेळवण्याचं काम करते एवढंच नाही तर केवळ सत्तेत येण्यासाठी राज्याचं राजकारण राज्या राज्या कलंकित करण्याचं काम सरकारकडून होत असल्याचं देखील वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे त्याचबरोबर राज्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार या दोघाही नेत्यांनी मराठा समाजाची फसवणूक केली असून मराठा समाजाला देण्यात आलेला शब्द त्यांच्या राज्याकडून नक्कीच पाळला जाणार नाही असं स्पष्टपणे जाणवत आहे कारण आतापर्यंत सरकारकडून कुठल्याही प्रकारचे हालचाली दिसत नाहीये एवढंच नाही तर कोणाचे कोण पोपट म्हणून बोलतात हे सुद्धा जारंगे पाटील यांच्या वक्तव्यातून समोर आला आहे दरम्यान एकीकडे मराठा समाजाला आरक्षण देऊ असं आश्वासन हे नेते देत आहेत तर दुसरीकडे हेच नेते आपल्या पिल्लावळांना समोर करून मराठ्यांवरती आरोप करत आहे परंतु अशा प्रकारचं राजकारण करणं म्हणजे मराठ्यांची फसवणूक करणं आहे असं म्हणत विरोधी नेते वडट्टीवार यांनी राज्य सरकारवरती हल्लाबोल केला आहे तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट मध्ये नक्की सांगितलं सांगा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दावा